आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. लायन्स क्लब हुपरीच्या आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण. तोडकर, हुपरीकर, आंबेकर, नाईक आणि पिलाई यांचा झाला सन्मान. हुपरी येथील लायन्स क्लबच्या वतीने दरवर्षी शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. यंदाही हा सोहळा जनता शिक्षण संकुलात उत्साहात पार पडला. सोहळ्यात जनता शिक्षण संकुलाचे दीपक तोडकर, रजत एज्युकेशन सोसायटीचे स्वप्नील हुपरीकर, व्यंकटेश एज्युकेशन सोसायटीचे किरण नाईक, सरस्वती एज्युकेशन सोसायटीच्या राजेश्वरी आंबेकर आणि सिल्वर सिटी एज्युकेशन सोसायटीच्या दीपा पिलाई यांना जनता शिक्षण संकुलाचे संस्थापक अण्णासाहेब शेंडुरे यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना लायन्स क्लबचे प्रेसिडेंट प्रशांत रेविडकर यांनी यापुढच्या काळातही लायन्स क्लब शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली. तर जनता शिक्षण संकुलाचे संस्थापक अण्णासाहेब शेंडुरे यांनी अशा पुरस्काराने शिक्षकांची जबाबदारी वाढते आणि त्यांना नव्या जोमाने कार्य करण्याची ताकद मिळते असे प्रतिपादन केले. या सोहळ्यास सेक्रेटरी दीपक गाठ, खजिनदार अभिनंदन सौंदत्ती, बाहुबली गाठ अमोल माळी, डी ए पाटील, पार्श्वनाथ महाकान, सतीश विभूते, रमेश पोतदार, गणेश गोंधळी, संतोष सूर्यवंशी, अजित किनीकर आणि पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा परिवार उपस्थित होता. हा सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विलास ठोंबरे, प्रवीण टोपे, संजय पाटील यांनी परिश्रम घेतले. महानकारी न्यूजसाठी हुपरीहून सुनील घुनके. घडवण्याचा जो प्रयास जे शिक्षक लोक करतात, आज लहान जो मातीला जो गोळा असतो त्याला घडवण्याचं जे काम शिक्षक करतात ते पुढे जाऊन या आपल्या जे शिक्षक लोक असतात आपल्या आपल्या विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्या ह्याच्यातून करतात. तीन मुले पुढे जाऊन कोण डॉक्टर होतील, कोण शिक्षक होतील आणि कोण हे होतील कुठल्याही अधिकारी कोणत्या पदावर होतील, पण त्यांना घडवण्याचे काम जे आपले शिक्षक लोक करतात त्यांचा आदर म्हणून आम्ही लायन्स क्लब बाबू हुपरीतर्फे दरवर्षी त्यांचं एक त्यांना एक एक आपण एक उपकारची परतफेड की त्यांनी सर्वांना हे करतात म्हणून आम्ही त्यांना दरवर्षी पुरस्कार हा सोहळा अर्पण करतो आणि ह्या एवढे कोण मी मनोगत जवळपास 25-30 वर्ष बघतोय की त्यापूर्वी याच्यापूर्वी सदाशिव नाईक होते, अण्णासाहेब भोजे होते, अण्णासाहेब म्हणजे अनेकानेक लोक जिडी मारे असे लोक भरपूर होते. पण आता ही नवीन पिढी आहे, या नवीन पिढीमध्ये सुद्धा आपली अतिशय चांगलं काम करा आणि सतत तुमच्या आम्ही या कार्याचं अभिनंदन करू आणि स्वागत करू एवढं तुम्ही माझं लागू.